खडसे साहेब तुम्ही गट नेते आहात, मंडळ मी तुम्हाला देणारच, फक्त मी नम्र विनंती आहे तुम्हाला खास की वेळेची मर्यादा जमलं तर पाळा. आता असं आहे की सभागृहाला आपण खडसे साहेब आलात, आता त्याच्या आधी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये सर्व सदस्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की आज शक्यतो 3 वाजेपर्यंत काम संपवावं, आणि त्यात गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये आपण त्या पद्धतीने चर्चा करू, निर्णय करू, अजूनही पाऊस पडतोय. दुसरं, आजच्याच कामकाजामध्ये विरोधी पक्षाचाही प्रस्ताव आहे आपण दिलेला, आणि त्यातले 60-70% विषय तेच आहेत. यांच्यामध्ये पर्यावरणाचा जो मुद्दा आहे सत्ताधारी पक्षाच्या ह्याच्यात, तर खरं तर पर्यावरण मंत्री पण आले असते तर बरं झालं असतं, कारण आपत्कालीन व्यवस्थापन आणि हा सगळा विषय त्याच्यात आहे, पण आपण स्वतः मंत्री महोदय आहातच इकडे. तर माझी प्रत्येकाला विनंती अशी करायची की एक तर पहिला मुद्दा, आता 10:47 जेवढे सभागृहात आहेत तेवढ्यांची मी नावं लिहिते, त्यापैकी ज्यांची नावं माझ्याकडे आलेली आहेत तेवढ्यांनाच बोलण्याची संधी देता येईल, सगळ्यांनाच देता येणार नाही. दुसरं मर्यादित असं पडळकर माझं झाल्याशिवाय बोलायचं नाही, सारखं मी लक्ष देणार नाही त्याच्यामध्ये. दुसरं असं की 10 मिनिटाची मर्यादा प्रत्येकाने पाळली तर सन्माननीय धनंजय मुंडे यांना मी विनंती केलेली आहे, ते उत्तर आज आपलं होऊन चर्चा संपू शकते. दुपारी त्यांना सन्माननीय राज्यपालांच्याकडे काही मीटिंग आहेत, त्या सगळ्या विचार केला तर ते दुपारी येऊ शकणार नाहीयेत. त्यामध्ये जे आहे ते तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं असं मला वाटतंय, म्हणून वेळेचं व्यवस्थापन करा एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि ते वेळेचं व्यवस्थापन 10 मिनिटांमध्ये एक, आणि दुसरं असं की तुम्ही आता याच्यापैकी काँग्रेसची तर नावच अजून आली नाहीत माझ्याकडे, ती आता आलेली आहेत. तर दुसरं असं, हा तर नाही तुमची नावं आहेत पण तुमच्यापैकी दरेकरची जी आता उपस्थित आहेत आणि त्यांना बोलायचं असेल तर तेवढ्यांनाच बोलायला मिळेल. तुम्ही नंतर एक येत राहाल 12 पर्यंत तर त्यांना देणार नाही मी. त्याच्या खडसे साहेब तुम्ही गटनेते आहात, मंडळ मी तुम्हाला देणारच, फक्त मी नम्र विनंती आहे तुम्हाला खास की वेळेची मर्यादा जमलं तर पाळा, नाही जमलं तर त्यांचं उत्तर उद्या नाही तर सोमवारी होईल, काय हरकत नाही. त्याच्यामध्ये शेवटी मी काय कोणाला असं म्हणणार नाही, बोलू नका. तुमची इच्छा असेल तेवढं बोला. खतांच्या किमती वाढल्या, मोठ्या प्रमाणावर वाढून गेल्या. 1800 रुपयाला त्या ठिकाणी डीएपी यायला लागलं. जे डीएपी 400 रुपयाचं होतं ते 1800 रुपयापर्यंत यायला लागलं. खतांच्या किमती वाढल्या, कमी करा, त्याला सबसिडी द्या आणि शेतकऱ्याला काही मदत करा, एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खडसे साहेब. आपण 20 मिनिटात मांडलं म्हणजे खरंच अवघड असेल मला कल्पना आहे, पण आपली जी सूचना आहे की एक दिवसभर शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचीच चर्चा करावी.